हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत कारल्याची चटणी. तर बघू शकताय, मी कारले घेतले, कारल्याला बारीक असं कट करून घेतले, त्याचे काप केले, त्यानंतर हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि अर्धं लिंबू घेतले. तर 1 ते 2 घंटा असं करायचं आहे आपल्याला ह्या कारल्याला, किंवा रात्री करून ठेवा आणि सकाळी करून बघा ही चटणी. अजिबात कडू नाही होत आणि खूपच छान होती. तर त्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आहे आपल्याला, आणि जेव्हा आपण करतो कारलं तर काढून घ्यायचं आहे त्याला, आणि त्याच्यातलं जे पाणी सुटतं ते चांगलं पिळून काढून घ्यायचं आहे. तर मी 2 ते 3 तास ठेवले आणि पाणी चांगलं पिळून घेतले त्यातलं. आता त्याला पॅनमध्ये टाकून घेऊया, किंवा तव्यावर जरी केली ही चटणी तरी खूप छान होते. तर थोडंसं 1-10 मिनटं चांगलं परतून परतून घ्यायचं आहे पाणी सुकसतर, आणि 1-5 मिनटं आधी तसंच हलवायचं आहे आणि मग तेल टाकून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही एकदम सुकले आणि थोडेसे त्याला काळे काळे डॉट पण झालेत, तेव्हा आपण तेल टाकून घेत आहोत. तेल टाकून 1 अजून 2-3 मिनटं परतून परतून घ्यायचे. आणि आता आपण कारलं छान थोडंसं ब्राऊन झालं बघू शकताय तुम्ही, थोडंसं काळसर झालं आहे, त्याला काढून घ्यायचं आहे. आता फोडणी करूया. तेल घेतले, त्यानंतर जिरे घेतलेत आणि 2 ते 3 लसणाच्या पाकोळ्या घेतल्या, जास्त नाही, त्याला बारीक कट करून घेतले. लसण छान असा ब्राऊन झाला की कांदा टाकायचा. कांदा मोठा 1 घ्या किंवा 2 कांदे घेतले तरी चालेल, बारीक चिरून घ्यायचे. त्यानंतर टमॅटो घेतलेला आहे बघा, टमॅटो पण 1 छोटा घेतला आहे, तो पण बारीक चिरून घेतला आहे. नंतर लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि हळद टाकली आहे. हळद थोडीच टाकायची आणि मीठ पण, कारण आपण कारल्याला पण लावलेलं आहे, तर थोडंसं चवीनुसार टाका. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण परतून जे कारलं घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे. आणि तुम्ही चांगलं तिखट खात असाल तर याच्यात थोडंसं कापून हिरव्या मिरच्या पण टाकायच्यात. आता 5 ते 10 मिनटं कारलं परतून परतून घ्यायचे, तेव्हा ती चटणी होते. आणि ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊन बघा. आणि जास्त वेळ जर तव्यावर ठेवली तुम्ही तर कडकसुद्धा होते आणि खूप छान लागते. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.